मंडळी सुरुवात करूयात आजच्या या रंगारंग मॅचला, पण त्याआधी स्वागत करूयात या मॅचच्या दोनही अंपायर्स. एकच वादा बोलतो संजय दादा आणि जोरदार टाळ झाला पाहिजे ज्यांना असते नेहमीच हसण्याची घाई ते म्हणजेच अश्विनी ताई हा आणि जोरदार टाळ झाला पाहिजे आपल्या दोनही टीम साठी नय आहे वा आणि नय आहे यह टीम आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या बँडच कॅफे उगाच म्हणजे फुबाई फुचे हे सगळेच कलाकार आपल्याला नेहमीच हसवतात त्याबद्दल त्यांचं तोंड भरून आपण नेहमीच कौतुक केलंय. पण पडद्यामागची आणखीन एक बाजू असते ती म्हणजे स्किटचा लेखक. आता घरात बसून तुम्हालाही वाटत असेल की फुबाई फुचं स्किट लिहिणं किती सोपं आहे आम्ही लिहू शकतो असं नाही हा ते फार अवघड आहे. याच्यामध्ये भले भले मोठे लेखक ढेपाळलेत आणि काय काय माझ्यासारखे फुबाई फुनी पाळलेले आहेत तर असाच एक भला मोठा लेखक इथे येणार आहे ज्याचं टेन्शन आहे की 5 मिनिटाचं स्किट कसं लिहायचं बघूयात तो कोण आहे. या मूडचं लिहायचंय का लिहितो. यस सस्पेन्स सस्पेन्स ठीक आहे आलं लक्षात करुण करुण भावना आलं लक्षात लिहितो करुण भाव साधारणतः सिक्कीम भागात लिहायचं सिक्कीम तर सिक्कीम आपल्याला काय सिक अल्फ्रेड हिचकॉक्स सायको चालेल तस तर तस लिहितो आईची कटकोट हे घे तूच लिहा आणि करी करी एवढी बाई गाकी आहे मला लिहू दे ना शांतपणे. हा आज ह्याच्यातच संपवणार आहेस वाटतं सगळं स्किट ஒரு சிறிய புறாவுக்கு போறா பெரிய அக்க போறா அல்லவா இருக்கின்றது. हा आता दाखव वाचून हे काय लिहायला सांगितलं दाखव वाचून मला. अरे 12 गंभीर नाटक आणि 16 विनोदी नाटक लिहिणारा एकमेव लेखक ज्याची 400 नाटक अनेक भाषांतर मध्ये रूपांतरित झाली असा एकमेव लेखक तो विलियम शेक्सपियर. मी असच त्याचा कपडे घालणारा विलास शेकेकर. काय करणार या मंचाची अशी रिक्वायरमेंट आहे की काहीतरी लिहिण्यासाठी आता त्यालाच यावं लागणार इकडे त्यानेच काहीतरी लिहावं लागणार म्हणून हा कॉस्ट्युम घातला. वेश तर दिलेला आहे एअर इंडियाचा चुकलेल्या महाराजासारखा. विच्छा माझी पुरीकरामधल्या हवालदाराचा लेंगा दिलाय खाली. मावा केकच्या बाहेरचं कवर इकडे लावलेलं आहे माझ्या खांद्याला. पेन आहे का रॉकेट आहे हे कळण्याचा मार्ग नाही आहे काही. पेन हे एक शस्त्र आहे म्हटलं जातं पण एवढं ते शस्त्र कमाल असो काहीतरी लिहावं नाहीतर काही खरं नाही. बायको बायको विलासची बायको थोडीशी हाय ही सायको पका. बायको बायको विलासची बायको थोडीशी हाय ही सायको पका. ओ काय आज कुठे बँड बाजा वाजवणार. अगं हे हा बँड वाल्यांचा ड्रेस दिसतो तुला. जरी तसा दिसत असला तरी विलियम शेक्सपियरचा ड्रेस घालून मी लिहितो तुला माहिती नाही. अरे नुसते शेक्सपियरचे कपडे घालून शेक्सपियर होता येत नाही. बुद्धिमत्ता हवी म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे. अरे लेखक आहेस तू तुला एवढं साधं कळत नाही. लिही रे लिही काहीतरी लिही. लिहिलंय ना. हा काय लिहिलंयस वाच. हा नाही हा हा नाही हा हे सही रे सहीच्या जवळ जाणार दिसते बरं आहे हे. हा नाही हा हा नाही. अरे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र आहे का तो. हा नाही हा नाही हा असं लिहितात का. असं लिहिल्याने मोठा लेखक होणार आहेस का तू. कसं लिहितोय
वेड वेड लागायची पाळी आले मला कुठू त्या माणसाचे लग्न केलं मी. अरे देवा, स्त्री सारखी एवढी सुंदर गोष्ट बनवलीस मग बायकोत रूपांतर का केलंस तिचं. एक मिनिट, देवानी जरी बाई निर्माण केली असेल ना तर त्याची बायको तुम्ही केली. आता बायकोचा उद्धार करू नकोस. लिही काहीतरी, सुचतय का काहीतरी? आज लिहिणारीस का तू काही? लिहिणारी जमणार का तुला काही? तू ना अशी येऊ नको, रेड्यासारखी अंगावर आहे लाल माझ्याकडे. ते सुचत का म्हणजे अशी सुचत म्हणजे हे बघ काय होतं, मी असं बसतो लिहायला मला असं वाटतं सुचत, मला नाही सुचत ग हल्ली. माणसा असं कसं सुचत नाही तुला? असं कस लिहू मी? असं काय करतो रे आकाश, लिही. कोण आकाश? तू. अरे लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी प्रकाश म्हणालीस, त्यानंतर शिशिर, आशिष, आशुतोष, अश्विन का वेगवेगळी नावं घेतेस? अरे तुझा तो लाडका लेखकच म्हणतो ना शेक्सपियर, नावात काय? बघ आपल्या कर्माची फळ. बरोबरच म्हणतो शेक्सपियर, नावात काय आहे? आता तुझं नाव मृदुल आहे. तुझ्या नावाचा आणि आकाराचा तसं मात्र तरी संबंध आहे का इथं? मृदुल म्हणे तुझं ना प्रेमच उरलेलं नाहीये. काय हाऊस मौज माझी पुरवलीयेस? इकडे पुस्तक तिकडे पुस्तक, हा खंड तो खंड, घरात श्रीखंड अडत नाहीस कधी? कसली पुस्तक आणतोस रे? तुला ना किंमत नाहीये माझी. मी कथा वाचतो, कादंबऱ्या वाचतो, ललित लेख वाचतो, दिवाळी अंक वाचतो, ग्रंथ वाचतो, खंड वाचतो. एवढं सगळं वाचून लिहिलंस काय? दोन बालनाट्य, चिंटूच्या चड्डीला चिकटलं चिंगम. एक मिनिट, आणि दुसरं बालनाट्य काय? शू कुठं करायची नाही? हे तुझं बालनाट्य, ही बालनाट्य, ही नाटकं लिहितोस तू? लिहिलं ना मी, लिहिलं ना काय तरी. अगं पण त्याची रॉयल्टी मिळते ना तुला महिना 9 रुपये? जळले ते कुठे उडतात कळतही नाही. तरी मी सांगते सिरियल ली मोठ्या मोठ्या, तो तुझा मित्र बघ चिन्मय मांडलेकर. त्याचं काय? त्याचं काय काय? त्याचं काय? धडा धडा सिरियल लिहितो, त्याच्याकडे शिक काहीतरी. शिवाय ऍक्टिंग पण करतो. तू ऍक्टिंग कर असं म्हणणं नाहीये माझं, पण किमान लिही. हो ऍक्टिंग करू शकतो मी. माहितीये तुझी ऍक्टिंग बघितली? हॅरी पॉटर, जेम्स बॉन्ड सगळे कॅरेक्टर घ्या, तारच करतोस तू. बोलण्याची गरज नाही, कळणं कचरा. एक अभिनयाबद्दल बोलतोय का मी? लेखनाबद्दल म्हणतोय, लेखनाबद्दल. तू लिहायचं म्हणतेस ना, आता लेडी मॅकबेथच लिहितो. अरे कोण लिहे? नको त्या राजा महाराजांच्या लफडेबाज गोष्टी. कोण ती राणी मॅकडोनाल्ड? मॅकडोनाल्ड नाही ग, मॅकडोवेल. आपला मॅकमोहन. अगं अगं मॅकबेथ, मॅकबेथ. मीच ती. नको तिच्याबद्दल काही लिहू. त्यापेक्षा ना हे बघ, लिहायचं ना तर 10 मिनिटाचं स्किट लिह. फू बाय फू साठी सोपी गोष्ट आहे, लिह रे बाबा. तू मला आपल्या बाबूसला माउंट आबूवर 3 मिनिटात चढायला सांग. 2 बॉलमध्ये 554 रन मारायला सांग. कबड्डी खेळता खेळता भीमसेन जोशींचा भीमपलस म्हणायला सांग. मी सांग मी गाईन, पण फू बाय फूचं स्किट लिहायला सांगू नको. 10 मिनिटं लिहायचं असतं ग तिकडे. अरे एवढा मोठा लेखक आहेस तर तू 10 मिनिटाचं स्किट लिहिता येत नाही? अगं असं काय करतेस? मला नाही सुचणार, मला खायला दे. मला भूक लागलीय, मला दे खायला काहीतरी. मला खा. एका आठवड्याचं खात नाही मी सगळं. बाहेर जाऊन हॉटेलातलं जेवून ये जा. हे बघा, हे हे असं आहे, लग्न करणं म्हणजे हॉटेलात जाऊन खाण्यासारखं आहे. म्हणजे आपण जातो, आपल्याला हवी ती ऑर्डर देतो, पण बाजूच्या प्लेट मध्ये बघितलं की असं वाटतं आईला आपलं चुकलं, हेच बरं होतं जास्त. हे लिहू. अगं पण गोष्ट गोष्ट बरोबर आजूबाजूने रचायची ती. 4 विनोद लिहून काय? अगं आधी गोष्ट रचावी मग विनोद गाणी घालावी. अरे तुझी पद्धत मला नको शिकूस रे. खायला लागतं विनोद नाही खाता येत, अन्न लागतं खायला. लिह पण काही दर्जा बिर्जा काही? दर्जा घाल चुली. 3 वर्ष सांभाळतो असता सीझन, काय मोठा दर्जा आहे तुझा? काय दर्जा आहे? जाऊ दे आता स्किटच लिहितो, असं दणदणीत स्किट लिहितो ना. चांगलं लिहित. त्या अनुषंगाने तू काहीतरी वाजव. विनोदी 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 वाजव काहीतरी. अशी किती गाणी वाजवणार आहेस तू? अशी की वाजवतोय? हे बघ, विधवा व परित्यक्त स्त्रीची करुण कहाणी. विधवा आणि परित्यक्त कुणी इथं आहे का याची काही गरज?
इथं आहे का याची गरज? विधवा व परित्यक्त्या स्त्रीची करुण कहाणी. अशी कशी करुण कहाणी? कारुण्याची झालर नकोय आपल्याला विनोदाला. विनोदी लिहि रे विनोदी. सतत विनोद. एवढा मोठा राक्षस निर्माण करून ठेवलाय, त्याला सतत विनोद घालत राहा, त्याचं पोट भरत नाही. आता रोमिओ जुलियटच विनोदी लिहितो. अरे हे पण तुझ्या शेक्सपियरची ट्रॅजेडी होती ना. करतो मी त्याला विनोदी. रोमिओ जुलियट दोघांचं फेसबुकवर भेटणं होतं, नंबर शेअर होतात, व्हॉट्सअप वर बोलू लागतात, भेटतात, त्यांचं अफेअर होतं. पण रामराव रोमिओचे वडील त्याला विरोध करतात. रामराव आहे विनोदी, आहे विनोदी आहे. रामराव रोमिओचे वडील त्याला विरोध करतात कारण रामरावांनाच जुलियट आवडलेली असते. हा रामरावांनाच जुलियट आवडलेली असते. आणि मग जुलियट नंतर जुलियट संकर्षण बरोबर लग्न करते. विनोदी विनोदी. अरे 10 मिनिटाचं विनोदी असू दे, नाही तर 2 तासाचं विनोदी असू दे. इतकं सोपं नाही येते. परमेश्वरा सांग रे बाबा यांना. नाही नाही जमणं अशक्य आहे या माणसाला विनोद. काय सांगू तुम्हाला, काय सांगू तुम्हाला संजय सर, किती कठीण काम आहे हे. विचार करून करून केसांना वळण आणलं पण पेनाला काही वळण नाही आलं माझं. वा वा वा. एका मोठ्या माणसाने म्हणून ठेवलेलं आहे, लेखक शुड बी वेल सेड अँड द ऍक्टर शुड बी वेल पेड. वा वा वा. अतिशय सुंदर, खूपच सुंदर. मला हे स्किट बघताना असं वाटलं की अशी कुठेही विशाखा नाही. क्या बात, सुपर. म्हणजे फुबाई पूजा दर्शकांना मला सांगायला आवडेल की विशाखाची तब्येतच बरी नाही आहे, पण तिची एनर्जी बघून असं वाटलं नाही की विशाखाला बरं वाटत नाही. क्या बात आहे विशाखा, खूप सुंदर यार. मला खूप आवडलं. आणि ऑफकोर्स आशू बोलेलच, पण त्याआधी मला असं वाटतं बोथ ऑफ अस अग्री दॅट वी मस्ट हॅव अ ब्लास्ट. कॉन्सेप्टच प्रचंड आवडली आणि ताऱ्यांची आठवण करून दिली सुरुवातीला, त्याच्यामुळे प्रॉबब्ली ऍक्ट अजून सुद्धा सुंदर, सुरुवात सुंदर झाली. थँक्यू सो मच, लव यू गाईज. 11:30 आणि 23 गुण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुन्हा एकदा दोघांसाठी सुद्धा.